राज्याच्या उपराजधानीत नेमकं चाललंय काय असा प्रश्न सध्या चर्चेत आहे. नागपुरातील अपघाताची मालिका थांबण्याचं नाव घेत नाही आहे. ही टँटरन ड्रंक अँड ड्राईव्हच्या घटना ताज्या असताना आज पुन्हा एका कारने उभ्या कारला धडक दिली. या घटनेत महिला गंभीर जखमी झाली असून कारचा अक्षरशः चुराडा झाला आहे. सलग 5व्या दिवशी अपघाताची ही 8वी घटना आहे. गेल्या काही दिवसात हिट अँड रनच्या घटनांनी संपूर्ण राज्य हादरून गेलं आहे. रामझुला अपघातानंतर संपूर्ण नागपुरातील हिट अँड रनच्या घटनांनी काळजाचा ठोका चुकवला आहे. एकीकडे मुंबईतील हाय प्रोफाईल हिट अँड रनच्या घटनेनं संपूर्ण राज्य हादरून गेलं आहे, तर दुसरीकडे नागपुरात एकापाठोपाठ एक होणाऱ्या हिट अँड रनच्या घटनांनी प्रशासनाचं टेन्शन वाढवलं आहे. अपघाताची ही 8वी घटना आहे. ही घटना कळबी चौकात घडली असून अपघातात जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.